की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ही चांगली ठेवण्याच्या करता गृहमंत्री मुख्यमंत्री सगळेजण प्रयत्न करतायत, मंत्रिमंडळ अख्खं प्रयत्न करतंय, आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही मला सांगा ना, तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही बडनेऱ्याचे लोकप्रतिनिधी आहात, त्या संदर्भामध्ये करत असताना मातोश्रीच्या बद्दल आजच नाही, बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसैनिकांच्या भावना फार नेहमीच तीव्र असतात, नेहमी लोक बाळासाहेबांनाही पण जाऊन तिथं भेटायचे, उद्धवजींना पण जाऊन भेटतात, ते त्यांचं दैवत म्हणून ते त्यांच्याकडे बघत असतात, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. तीच गोष्ट पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची असते, काँग्रेसच्या बाबतीमध्ये सोनियाजींच्या बाबतीत असते, आज मोदी साहेबांच्या अमित शहांच्या बाबतीमध्ये भाजपची ही वस्तुस्थिती, आरपीआयच्या बाबतीमध्ये रामदास आठवलेंची. ठीक आहे ना, नेतृत्वाला मानलं जातं, त्याबद्दल रिस्पेक्ट दिला जातो, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण जाणीवपूर्वक तिथं काही ना काही वक्तव्य करून त्याच्यातनं काहीतरी नवीन प्रश्न निर्माण होत हो, ज्याला कुणाला करायचं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना करावी, जे काही देवधर्म करायचं आहे तो करावा, किंवा जिथं जी देवस्थानं असतात तिथं जावं, जिथं श्रद्धा असती तिथं जावं, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, कारण बाबासाहेबांच्या संविधानांनी जे काही आपल्याला सांगितलेलं ते सर्वांना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून. आणि हे सगळं होत असताना त्यांना इतक्यादा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आपण येऊ नका, परंतु ते आले, त्यांचा खार का काही त्या भागातला फ्लॅट आहे तिथं ते थांबले, ते थांबल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण थोडे की बाबा आमच्या नेत्याच्या परिसरामध्ये येण्याचं काय कारण आहे असं ते जरा झालं, जे व्हायला नको होतं ते झाल्यानंतर त्याच्यातनं वातावरण वाढलं, तरी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा तुम्ही हे वाढू नका, तुम्ही इथं थांबा, आपण तिथं जाणं बरं. ते तशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर आमच्यातले एक मंत्री महोदयांनी पण एकनाथराव शिंदेंनी सांगितलं की बाबा तिथं जाणं इतकं सोपं नाही आहे, सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना, एवढा अट्टाहास का, आणि करायचं तर तुम्ही तुमच्या घराच्या समोर काय करायचं ते करा ना बाबा, तुमच्या घरामध्ये करा किंवा मंदिरात जाऊन करा, कुणालाच काही विरोध असायचं कारण नाही. त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेला गृहमंत्र्यांनी क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. आत्ता देखील कार्यक्रमामध्ये मी तिथं शेवट काय बोललो त्या लोकांना सांगितलं, तुम्ही तुमचं काम करत असताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका असं सांगितलं की नाही, आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे बजावलं पाहिजे, राजकीय हस्तक्षेप कुणी करता कामा नये, ह्याच्यामध्ये झाला असं मी अजिबात म्हणत नाही, पण एकंदरीत सगळ्यांनी आपली आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही. एनसीएम न्यूजसाठी रोहन दाणी, नाशिक.